अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेलं पळसखेड हे अगदी लहानसं गाव, 1,500 लोकसंख्येचं, अजिंठ्यापासून 5 मैलावर, भौगोलिकदृष्ट्या मराठवाड्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातलं. या लहानशा खेड्यानं, इथल्या मातीनं मराठीला एक फार मोठा प्रतिभावान कवी दिला, ना धो महानोर. पळसखेड हे फक्त 2,000 वस्तीचं आणि 200 घरांचं माझं खेड आहे. या खेड्यात मी राहतो, इथे माझा जन्म झाला. आई वडील, छोटंसं खेडं आणि 200 घरांची वस्ती. आज इथे एवढ्या मोठ्या खेड्यात जगत असताना मी कविता लिहिली कशी, ती लोकांना आवडली कशी, त्या कवितेनं एवढं जगभर मला नेलं कसं, या गोष्टीची सगळी उत्तरं मला देता येणार नाही. पण काही गोष्टींचे अर्थच लागत नाही, अशा काही गोष्टी असतात. घरी कोणी शिकलं सवरलेलं नाही, आईवडिलांना लिहिता येतं वाचता येत नाही, खेड्यामध्ये कोणी चौथी पास नाही, अशी परिस्थिती ज्या वेळेला 1942 होती तेव्हा माझा जन्म झाला. आणि तेव्हापासून या बरड माळरानावर वडील शेती करायचे, आई दळाला जायचे आणि वडील काबाड कष्ट करायचे. अशा ठिकाणी माझा जन्म झाला. मुंबई पुण्याला गेलो, 12-15 वर्ष आमदार होतो, कलावंताचा प्रतिनिधी म्हणून खूप काम केलं. अमेरिका, इस्रायल, जगभर फिरलो. पण पळसखेड आणि पळसखेडची माती आणि तिथलं जग सोडण्याची कधीही इच्छा नाही. याचं कारण असं की हे जे नातं आहे इथल्या झाडांशी, पिकांशी, माणसांशी, इथल्या मोसंबीशी, संत्र्याशी, सीताफळाशी आणि सगळ्यांशी, हे जे नातं आहे, मानवी नातं, स्त्री पुरुषाचं, पती पत्नीचं, आणखी बाकीच्यांच्या सगळ्या गणगोताचं असतं, तसं माझं जुडलेलं आहे. आणि म्हणून पळसखेडमध्येच जगणं आणि आनंददायी जगणं हे मला पसंत असतं. आणि याचं नातं जे आहे ते रानातल्या कवितांपासून तर आजपर्यंत वेळोवेळी सगळ्या कवितेत मी मांडत गेलो आहे. माझी एक कविता आहे, चारोळीची कविता आहे, की रानातल्या कवितांमध्ये पहिली कविता आहे, ह्या शेताने लळा लाविला असा असा की, ह्या शेताने लळा लाविला असा असा की, सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो. ह्या शेताने लळा लाविला असा असा की, सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो. आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. आणि हे सुखदुःखाचं त्याचं माझं नातं गणगोतानं पाळलं नाही, भाऊबंदाने पाळलं नाही, कोणीही पाळलं नाही, पण या शेताने पाळलं. आणि माझ्या सगळ्या सुखाच्यासाठी सगळं संचित आणि दुःखाच्या वेळेला आधार या शेताने मला दिला. आणि म्हणून प्रत्येक वेळाला मी म्हणत असतो की ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे, ह्या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे, पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे, मी असा आनंदुनी बेहोश होता, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे. असं हे संपूर्ण जगताचं पालन पोषण करणारं या शेतीचं जे चित्र आहे, पाऊस पाणी आहे, इथला निसर्ग आहे, हा सगळ्या माणसाला दुःखापासून सुखाकडे नेणारा आहे अशी माझी धारणा आहे. आणि म्हणून या मातीशी, इथल्या जीवनाशी आणि सगळ्या जगाचं पालन पोषण करणाऱ्या या शेत जमिनीशी माझं नातं जोडलेलं आहे आणि हीच माझी सेवा आहे असंही मी समजतो. या पद्धतीनं मी माझी रानातली कविता या ऋणानुबंधाच्या नात्यातून लिहित गेलो. आणि मला असं वाटतं की माझ्या कवितेपेक्षा, माझ्यापेक्षा रसिकांनी, लाखो रसिकांनी, हजारो रसिकांनी या कवितेवर प्रेम केलं. याचं कारण हिचं नातं हे संपूर्ण निसर्गाशी, तिथल्या झाडांशी, तिथल्या सगळ्या जगण्याशी आहे. आणि म्हणून ती कविता जी आहे ती लोकांच्यापर्यंत पोहोचलेली असं मला वाटतं. आणि याला कारण फक्त माझी ही जमीन, तिच्यावरचं प्रेम. आपल्या महत्वाच्या घडणीत पहिला संस्कार ह्या खेड्यानं केल्याचं कवी सांगतो. पळसखेड सारख्या अतिशय लहान खेड्यांमध्ये जन्मलो. आणि गंमत अशी की घरातलं कोणी लिहिणारं वाचणारं नाही, आईला लिहिता येत नाही, वडिलांना लिहिता येत नाही. आणि तरीसुद्धा एक छोटं कुटुंब घरातला करता मी सगळ्यात मोठा मुलगा, माझ्यापेक्षा 4 लहान भावंड आणि सगळं एकत्रित कुटुंब, असं छानपैकी घर चाललेलं. अशा अवस्थेमध्ये जगण्याचेच प्रश्न निर्माण झालेले होते इथून. तर 48 इथे हैदराबाद स्टेटमध्ये असलेलं माझं गाव उद्ध्वस्त झालेलं होतं. त्यावेळेला सगळ्या पोलीस ॲक्शनमुळे गावात कोणीही राहत नव्हतं. त्यामुळे वयाच्या 5व्या 6व्या वर्षी मी 14 किलोमीटरवर असलेल्या पिंपळगाव हरेश्वर सरकार गावी गेलो. तिथे पहिली केली, दुसरी दुसरीकडेच केली, तिसरी चौथीपासून गेलो. पण 5वी ते 11वी शेंदुर्णीसारख्या गावी शिक्षण केलं.
नंतर कॉलेजला 2 वर्ष जळगाव सारख्या ठिकाणी राहिलो. आणि हे सगळं करत असताना मग असा प्रश्न येत होता की हे सगळं जगत असताना शिकत असताना 2 गोष्टी की एवढ्या छोट्या खेड्यांमध्ये ही कविता आली कशी, कवितेच्या विषयी प्रेम निर्माण झालं कसं, आणि या कवितेनं ठीक आहे एक छंद म्हणून केला पण या कवितेनं संबंध महाराष्ट्रभर ही कविता लोकप्रिय झाली कशी, या गोष्टीची सगळीच उत्तरं नसली तरी काही उत्तरं माझ्याजवळ आहेत ती ही की ज्या खेड्यात मी पळसखेड सारखे जन्मलो त्या खेड्यामधला पहिला संस्कार जो वयाच्या 4थ्या 5व्या 6व्या 7व्या 10व्या होता तो मी सगळ्यात जास्त महत्वाचा मानतो. माझे वडील विठ्ठल भक्त होते. भजन कीर्तन भारूड गाणं संगीत सगळं या गावामध्ये चाललेलं असायचं. माझे आई वडील धाकटे भाऊ आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या सांगितल्याप्रमाणे जे जे काही भजन कीर्तन चालेल आणि सण उत्सव चालेल त्याच्यात होतो. गाव 18 पगड जातीचं, 18 पगड जातीचे जे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, लग्न असतील, विवाह असतील, भाषा असतील, गीतं असतील, या सगळ्यांचे संस्कार माझ्यावर झाले. आणि लहानपणापासून झोपाळा असो, झिम्मा असो, गाणी असो, वेगवेगळ्या राजपूत जमातीची असो, परदेशी जमातीची असो, मराठा जमातीची असो, ब्राह्मण जमातीची असो, भिल्ल जमातीची असो, या सगळ्या गाण्यांमध्ये खेडं एकसंध होतं. सांस्कृतिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्टीने सुद्धा गाव एकत्र होतं. आणि ह्या एकत्राचे जे लहानपणचे परिणाम होते, या सगळ्या सण उत्सवामध्ये जाती धर्म विसरून लोक एकत्र येत होते, गुण्यागोविंदांना नाचत होते आणि आमचं घर सुद्धा गोकुळासारखं नांदत होतं. मग कोणी आलं तर आमच्या घरी यायचं, भजन कीर्तन करायचं आणि वेगवेगळ्या पद्धतीचं व्हायचं. हा पहिला संस्कार मला कवितेला लय विभोरता, लोकगीत, लोकसंगीत आणि लोकसाहित्य याचा संस्कार रुजून गेला. पुस्तकातलं साहित्यच आपण महत्वाचं मानतो, परंतु लोकसाहित्यातला हा जो भाग आहे, हा की जो आज मला विशिष्ट गाण्यांसाठी, विशिष्ट चित्रपटांसाठी, विशिष्ट लिरिकल फॉर्मसाठी लोक मागतात, तर हा मला संस्कार पहिल्यांदा या अडाणी खेड्यापाड्यातून दिलेला आहे. आपल्या जडणघडणीत शिक्षकांचाही महत्वाचा वाटा आहे असं महानोर आवर्जून सांगतात. मी ज्या शेंदुर्णीला किंवा अन्य ठिकाणी होतो तिथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे 5वी 6वी 7वी 10वी जे शिक्षक मिळाले ते अतिशय चांगले. आणि हे मी अतिशय अभिमानाने सांगितलं पाहिजे की त्या शिक्षकांनी 2-2 2500 पुस्तकं माझ्याकडून वाचून घेतली, नाटकात कामं करायला सांगितली, वेगवेगळ्या ठिकाणी भाषणं करायला सांगितली आणि चांगली माणसं गावात आली की त्यांच्या भाषणांना घेऊन जायचे. त्यामुळे शिक्षकांचा संस्कार हा सगळ्यात महत्वाचा संस्कार माझ्यापर्यंत आला आणि त्यांनी मला खूप वाचायला सांगितलं, लिहायला सांगितलं, अभ्यास करायला सांगितलं. आणि मला सुद्धा असं वाटत होतं की मी एवढ्या मोठ्या अडाणी आई वडिलांच्या ठिकाणी ते कष्ट करतायत, दुसरीकडे शिकतोय, त्यामुळे अभ्यास केलाच पाहिजे, जास्त वाचलंच पाहिजे आणि मुंबई पुण्याच्या लोकांच्या आपण फार मागे असू म्हणून माझ्यामध्ये एक स्पिरिट निर्माण झालं होतं. आणि त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त रात्रंदिवस वाचन लेखन करत होतो. त्याच्यात कवितेची आवड मला जास्त होती आणि शेकडो कविता, हजारो कविता मी तुकाराम, ज्ञानेश्वर, केशवसुत, बहिणाबाई, बालकवी, मर्ढेकर, करंदीकर यांच्या सगळ्यांच्या कविता माझ्या पाठ होत्या. पुन्हा पुन्हा मी त्या कविता म्हणत होतो आणि ही कविता म्हणत म्हणत गुणगुणत असताना कविता माझ्या मनात रुजली. महानोर म्हणतात, लोकगीत हे खेड्यापाड्यातल्या अडाणी लोकांचं हृदगत असतं, लयबद्ध गाणं असतं. महानोरांच्या कवितेची खरी नस लोकगीताची आहे. याच्यामध्ये वेगवेगळे छंद, लोकगीताच्या लई, झोपाळा, झिम्मा, वेगवेगळे लोकगीतांची गाणी, भिल्लांची गाणी, बंजारा गाणी, याचे सगळे संस्करण होत होत ही गाणी अशी गीतात्मक कुठेतरी येत गेली. आणि म्हणून गीतात्मक कविता आणणं हा माझा मुळातला खरारतीचा भाग आहे. मुक्त कविता मी लिहिलेली नाही असं नाही, मुक्त कविता आहे, परंतु गाण्यातली कविता ही मला जास्त आवडते आणि त्या पद्धतीनं मी सगळं लिरिकल फॉर्ममध्ये आणि गीतात्मक आणि याच्यातून करत असतो. अशातल्याच काही कविता ज्या आहेत त्याच्या गाण्याच्या बाजूनं आलेल्या आहेत. दूरच्या रानात केळीच्या बनात, दूरच्या रानात केळीच्या बनात, हळदिवे ऊन गर्द पिवळ्या पानात, हळदिवे ऊन गर्द पिवळ्या पानात, झिळमिळ झाडांच्या सांबळ्या दाटीत, झिळमिळ झाडांच्या सांबळ्या दाटीत, पांदितली पाय वाट पांगली पाण्यात, पांदितली पाय वाट पांगली पाण्यात, झुलत्या फांदीच्या सावल्या पाण्यात, झुलत्या फांदीच्या सावल्या पाण्यात, काच बिंदीन भ उभ सांडल गाण्यात, काच बिंदीन भ उभ सांडल गाण्यात, लखलख उन्हाची थरथर अंगाला, लखलख उन्हाची थरथर अंगाला, हरवल्या पावलांची काविळ रानाला, हरवल्या पावलांची काविळ रानाला, दूरच्या रानाला लागिर उन्हाला,
दूरच्या रानाला लागिर उन्हाला पारंबीचा झुला गेला झुलत नभाला हो पारंबीचा झुला गेला झुलत नभाला. अशा पद्धतीने गीतात्मक कविता ही येत गेली. लोकगीतांची वजन घेऊन जसंच तसं आणि त्याच्यामध्ये थोडस काही नवीन आणता आलं तर बघावं असं म्हणून एखादी बंदिश तयार करावी. हे जसं पूरबी सूर्योदयला मध्ये केलं किंवा साजण रुसला धरीला अबोला मध्ये केलेलं आहे, असं अनेक कवितांमध्ये अनेक गीतांमध्ये केलेलं आहे. आणि ही सगळी मोडतोड म्हणजेच नवी बांधणी हा त्याचा जो रफली जो आधार असेल तो घेऊन नवीन काही करण्याचा प्रयत्न आहे. आता जैत्र जैतमध्ये असे अनेक गाणी केले तर त्याच्यामध्ये करताना साधं गाणं जे होतं ते पाण्याचं जे गाणं होतं कोण्या राजान राजान शेवडी खंदली न कोण्या राजान राजान शेवडी खंदली कोण्या राणीन राणीन पाणी ज भरलं कोण्या राणीन राणीन पाणी ज भरलं. हा अतिशय सोपा हा स्त्रियांच्या झोपाळ्या झिम्म्यातला जो गाण्याचा भाग होता हा वापरला म्हणून अंगाई सुद्धा गायलेली असेल. आईचं गाणं अंगाईचं गाणं जे असेल तर ते याच पद्धतीने गाताना गीत तुला लढीवाळा हा कंठ दाटून आला खोप्यात तिथे चिमणी रोज पिलांना सांगते गोष्ट निजताना ते ऐकून गा मन हे फडफड होई पाळणा म्हणे अंगाई. सृष्टीतल्या प्रत्येक पात्याचं सृजन हा कवी शिरोधार्य मानतो. प्रत्येक पावसाचा थेंब अमृतमय आहे अशी या कवीची धारणा आहे. शेत जमिनीविषयीचं माझं प्रेम माझ्या वडिलांचं प्रेम होतं आईचं होतं भावंडांचं होतं सगळ्यांचं होतं पण माझं जे प्रेम आहे त्या शेतीविषयीचं हे सगळं जगत जात असताना शेतीतली प्रत्येक मृग नक्षत्र येणं त्या मृग नक्षत्रात पावसाच्या सरी येणं आणि प्रचंड आभाळ कोसळणं आणि याच्यातून सृष्टीची सगळी निर्मिती होणं ज्वार बाजरी कापूस आणि सगळ्या पिकांचं सृजन जे असेल ते तर पिकातून काळ्या मातीतून तांबड्या मातीतून नवा कोंब जो येतो तो नवा कोंब येणं आणि हजारो लाखो माणसांच्या जगताचं माणसांचं जीवन त्याने जगवणं त्या माणसांना जगवण्यासाठी त्या प्रत्येक सृष्टीनं उमळणं हे सगळं उमळणं त्याच्याशी त्या झाडांची त्या लवलवीची त्या पिकांची ही सगळी जी सृष्टीची जी प्रेरणा मला वाटते हे जे सृजन सगळं वाटतं हे सगळं इतकं पवित्र आणि देवत्वा इतकं पवित्र मला वाटतं आणि हे आणि याच्या संबंधात लिहिलेली कविता म्हणून सुद्धा मला तेवढीच पवित्र वाटते. आणि देवत्वाच्या बाजूनं जाणारी ही पेरणीची सृजनाची शेतकऱ्यांची प्रक्रिया याच्या इतका आनंद कशातच नाही. शेतीत दुःख जरूर आहे दुःख आहेत कष्ट आहेत खूप कष्ट आहेत तरीसुद्धा आपण हजारो माणसांच्या अन्नाचा घास निर्माण करतो आणि या सगळ्यांना जगवतो पोचतो याच्या इतका आनंद कशात नाही. आणि म्हणून या सृष्टीचं हालचाल तिथली पेरणी ती कोंब वर येणं त्याच्यातलं हिरव्या पानात पानात काही चावळ चालते आणि गुजगोष्टी होतात हे सगळं प्रेमानं लगडणं हे सगळं जे आहे किंवा झाडातून लदबदले बहर कांचनाचे घनवाजत गाजत ये थेंब अमृताचे हे सगळं जे मी पाहिलं जे जगलो तेवढं कवितेत मांडलं. आणि मला कधीच असं वाटलं नाही की याचं काही होईल का कोणी छापील का छापलं त्याचं पुस्तक होतं का पुस्तक झालं तर कोणी वाचणार का आणि वाचलं तर मुंबई पुण्याच्या लोक एवढे मोठे आहेत एवढ्या ठिकाणी चांगलं लिहितात आपल्याला कोण विचारणार अशी न्यूनगंडाची जरी भावना असली तरी सुद्धा मला असं वाटत होतं की ठीक आहे आपल्याला आनंद वाटतो ना म्हणून आपण लिहायचं आपल्यासाठी लिहायचं. आणि म्हणून हजारो पुस्तकांचे संस्कार जे होते आणि भजन कीर्तन भारूड आणि गावाचे जे संस्कार होते या संस्कारातून ही कविता आली आणि पहिली ओळ जी आहे या कवितेची की वाट झुंजू मुंजू होते पीक मावेना शेतात लक्ष पाखरांचे थवे खेळ मांडती पानात. महानोरांचा विवाह वयाच्या 14व्या वर्षी 1955 साली नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव इथल्या त्र्यंबक गणपत मदाने यांची मुलगी सुलोचना हिच्याशी ही खऱ्या अर्थानं महानोरांची अर्धांगी आहे. त्यांच्या सुखदुःखातला समान वाटा उचलणारी. अगदी तरुण वयातच कवीला कविता भेटली आणि वयाच्या 16व्या वर्षी कवितेची पहिली ओळ लिहिली गेली. अशी 16व्या वर्षी कुठेतरी जी आली कविता आणि ही कवितेची ओळ आली. मी मर्ढेकर बहिणाबाई चौधरी कुसुमाग्रज मर्ढेकर इंदिरा संत यांच्या अनेकांच्या कविता अनेक वेळा वाचून पाठ केल्या आणि म्हणून त्यांची ओळ जिथे आडली की भुईमुग दाणा उपटता असताना आले होतील का गोड मनातील आलं वाले
आणि बोंड कपाशी न उले. बोंड कपाशी न उले म्हटल्यानंतर पुढची ओळ मर्ढेकरांची आठवणे. मग आपली ओळ तयार करून मी घालायचो आणि ती कवितेची लय आणि कवितेची मात्रा पूर्ण करायचो. आणि असं करत करत कवी झालं. त्याच्यासाठी अनेकांच्या कविता पाठ होत्या, हा एकच भाग होता. आणि नंतर कविता लिहावी का वाटली आणि लिहावीशीच का वाटली याचं खऱ्या अर्थाने जे उत्तर पाहिजे ते उत्तर मला आणि कुणाला देता येत नाही. झाडांचं जगणं, सृष्टीचं उमलणं, सूर्योदय होणं ह्या गोष्टी जशा असतात ना तशासारखी गोष्ट असते. परंतु एक गोष्ट आहे की हे जरी लिहून झालं तरी नंतर सावकाशीनं हळूहळू 2-5 वर्षाच्या नंतर जेव्हा मी कविता लिहायला लागलो तिच्यावरचं संस्करण, तिच्यावरचं घाट, तिचा शब्द, त्या प्रत्येक शब्दासाठी अडून बसणं ही सुद्धा गोष्ट करावीच लागते. जरी प्रतिभा वगैरे तुम्ही म्हटले आणि कुठेतरी ते